जानेवारीत नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अवैध हत्यार बाळगणारे यादी तयार हत्यारे जप्त करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी पथके तयार केली आहेत. परराज्यातून जिल्ह्यात गावठी कट्टे व काडतुसांची विक्री होणार असल्याची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी सापळा रचत तब्बल 11 गुन्हेगारांना अटक केली. चौघांकडून 6 गावठी कट्टे, 8 मॅगझिन, 32 काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हेगारांकडून आणखी मुद्देमाल उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. यात 7 मदतनीसांचा समावेश असून मध्य प्रदेशातील मुख्य सूत्रधार फरार आहे. लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांना गावठी कट्ट्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार वाघ यांनी मंगळवारी 22 डिसेंबर रोजी एरिगेशन कॉलनी लासलगाव येथे छापा टाकला. विपुल आहिरे याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी गावठी कट्टा व 5 जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी त्याला अटक करत कट्टा व काडतुसे जप्त केली. या प्रकरणी लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकशीत त्याने उमरटी मध्य प्रदेशातील साथीदार शेख भाई याच्याकडून गावठी कट्टे आणून ते गुन्हेगारांना विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी 11 गुन्हेगारांना अटक केली. यात एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्याकडून कट्टे काडतुसे जप्त केले. इलेक्शन च्या संदर्भाने आपण जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र काही साठा असेल तर त्या संदर्भाने आपण कारवाई करत होतो. यामध्ये गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या अनुसार आपण लासलगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत शस्त्रसाठा जप्त केलेला आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत आपण 6 गावठी कट्टे, 8 मॅगझिन आणि 32 राऊंड्स जप्त केलेले आहेत. या गुन्ह्यामध्ये आपण सध्यामितीस 12 आरोपी अटक केलेले आहेत आणि एक विधी संघर्ष बालक याच्यामध्ये आहे. सदर आरोपींना PCR मिळालेला आहे. या गुन्ह्याच्या संदर्भाने जी व्यक्ती मध्य प्रदेशमधून हे आर्म्स जे आहे ते घेऊन येत होती त्याला देखील आपण अटक केलेली आहे. यामध्ये पोलीस अधिक तपास करत आहे. सध्या परिस्थितीमध्ये पोलीस तपासात याच्यामध्ये काही लोक जे आहेत त्यांनी ही आर्म्स पुढच्या काही लोकांना विकली होती. दोन्ही लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर हे आर्म्स ट्रान्सपोर्टेशन करणारे जे लोक आहेत त्यांनाही आपण ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये इथले जे साथीदार आहेत त्यांना ताब्यात घेऊन इतर दुसऱ्या राज्यातलं जे लिंक आहे की बाबा हे ठराविक ठिकाणाहून जिथं हे असे आर्म्स तयार करणारे काही तिथली लोकं असतील तर त्यांच्यावर आपण पुढची कारवाई करणार आहोत.